नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शर्मिला द सुब्रणी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहेत पुरणपोळी, सर्वांची आवडती पुरणपोळी. महाराष्ट्रामध्ये ही पुरणपोळी जास्त प्रमाणात बनवली जाते आणि सगळ्यांना आवडणारी ही पुरणपोळी आहे. तर आधी आपण ही डाळ छान अशी धुवून घेऊया आणि कुकरमध्ये शिजवून घेऊया. कुकरमध्ये शिजवून घेताना ही डाळ आपल्याला खूप कमी गॅस ठेवून कमी फ्लेमवर शिजवून घ्यावी लागते. ते आपण डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता ती कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहे. तर इथं आपली डाळ ही चांगली अशी शिजलेली आहे, हे पाहू शकता आपण. छान अशी शिजलेली आहे ही डाळ. आता यात आपण गूळ आणि जायफळ वेलचीची पूड टाकून हे करून घेऊयात. आपण हा गूळ असा बारीक असा करून घेतलेला आहे. जायफळ वेलची आणि साखर टाकून आपण ही बारीक वाटून घेतलेले आहे मिक्सरला जायफळ वेलचीची पूड. आता आपण हे सर्व डाळीमध्ये ॲड करून घेऊया शिजलेल्या आणि सगळे एकजीव करून घेऊयात. आधी गूळ आणि जायफळ वेलची वगैरे ॲड करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आता आपण गूळ डाळीमध्ये गूळ आणि जायफळ वेलचीची पूड ॲड करून घेतलेली आहे. हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घेऊयात. चांगला असं गुळाला आपण ह्या डाळीमध्ये मिक्स करून घेऊयात. इथे आपण गूळ आणि डाळीला एकत्र करून घेतलेले आहे. थोडा वेळ गॅस ऑन ठेवून बारीक फ्लेमवर हे सर्व गूळ आणि डाळ आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. इथे त्यामध्ये आपण जायफळ वेलची आणि गूळ ॲड करून घेतल्यानंतर ना थोडासा बारीक गॅसवर आपल्याला ही डाळ आणि गूळ सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं आपलं पुरण आता रेडी आहे. आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊयात. चला तर आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात. आधी असा एक छोटासा उंडा करून घ्यायचा, त्याला इथं पिठी लावून घ्यायची आहे. गोलसर लाटून घेतल्यानंतर ना त्यामध्ये आता आपण पुरण भरून घ्यायचं आहे. मोदक जसं आपण करतो ना मोदक करताना तसं हे सगळं त्या उंड्यात भरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रावालं पीठ काढून घ्यायचं आहे. असं छान असं कापलेलं आहे.